नमस्कार, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण भेटणार आहोत एका वाइल्ड लाइफ फोटोग्राफरला। थ्री इडियट्स हा पिक्चर आठवतो तुम्हाला? त्या थ्री इडियट्स मधला फरहान कुरेशी म्हणजेच आर माधवन। आर माधवननी वडिलांच्या हट्टा खातर परंतु स्वतःच्या इच्छेविरुद्ध इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या आणि फोटोग्राफीची प्रचंड आवड असणाऱ्या एका विद्यार्थ्याची अफलातून भूमिका केली होती। त्यातला जो फरहान कुरेशी होता ना, तोच आहे आजचा आपला बैजू पाटील। स्वागत करूया प्रख्यात वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांचं। बैजू पाटील, आपलं स्वागत। बैजू पाटील यांनी स्वतःच्या मिळालेल्या पॉकेटमधील पैसे वाचवून पहिला कॅमेरा खरेदी केला। कोणताही गुरु नाही, कुठलेही मार्गदर्शन नाही, असं असताना त्यांनी आपली छायाचित्र कलेची आवड जोपासली। मग काय, काझीरंगा असो, वाळवंट असो, आफ्रिकेतलं मसाई मारा असो, जिथे जिथे सौंदर्य दिसलं ते त्यांच्या कॅमेरानं अधिक खुलवलं। हा सगळा त्यांचा जो वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा प्रवास आहे त्याच्याबद्दलच आज मी त्यांना बोलतं करणार आहे। पुन्हा एकदा स्वागत करूया बैजू पाटील यांचं। नमस्कार बैजू पाटील। थ्री इडियट मधला फरहान कुरेशी याची आठवण मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर होते। त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण मनाविरुद्ध घेतलं पण त्याच्या हातात शेवटी कॅमेरा आला। तुम्ही देखील कॉमर्सचं शिक्षण घेतलं परंतु हातात लेजर आणि अकाउंट्स हे सगळे यायच्याऐवजी कॅमेरा आला, कसं काय निर्माण झाला हा छंद? ऍक्च्युली आजची जी मुलाखत आहे ही माझ्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीपेक्षा जास्त अवघड आहे माझ्यासाठी हे सगळं करणं, कारण सगळ्या ह्या गोष्टी शेअर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट। ऍक्च्युली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे मी म्हणजे औरंगाबाद हे हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि पहिले 20 वर्ष आधी फॉरेनर्स औरंगाबादमध्ये खूप प्रमाणात यायचे, तर एक जस्ट त्यांचं एक कुतूहल होतं की आपल्याकडे पण एक चांगला कॅमेरा पाहिजे, तर त्यानिमित्ताने मग मी एक कॅमेरा घेतला आणि घेतल्यानंतर मी जसं वाईल्ड लाईफ माझा सगळ्यात पहिले FM 10 नावाचा कॅमेरा होता, पहिले निगेटिव्हचे जे यायचे कॅमेरा तेव्हापासून माझी सुरुवात झालेली आहे। तर व्हेरी डिफिकल्ट, आणि मग मी जसं फोटोग्राफी करायला बाहेर जायचो तर पहिले मायक्रो फोटोग्राफी करायची कारण लिमिटेड लेन्सेस होते, तर पहिले माझ्या मते मग मी ते जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत एक दोन जण मुलं राहायचेच, कारण तेव्हा फोटो काढून धुणं म्हणजे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, फार महाग जायचं, तर माझ्यासोबत जी मुलं यायची त्यांचे मी फोटो काढायचो, त्याच्यातून जे पैसे गोळा व्हायचे त्याच्यातून मग ते फोटो डेव्हलप करायचं आणि मग ते फोटो आपला छंद जोपासला आणि हळूहळू करून मग मी ह्या क्षेत्रात। घरच्यांनी जेव्हा तुम्ही पहिला कॅमेरा घेतला आणि असे रानावनात भटकायला लागलात, आजूबाजूचे वृक्षवल्लरी, झाडं, पानं, फुलं, जे काही तुम्हाला दिसलं, डोंगर, दर्या, त्यातले फोटो काढायला लागतात, तेव्हा घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? मित्र वगैरे, परिवार काय म्हणत होता? उदयजी, आपल्याकडे फोटोग्राफीला पाहिजे त्या लेवलला अजून कोणी बघत नाही, दृष्टिकोन फार म्हणजे फार कमी लेखलं जातं फोटोग्राफी ह्या सब्जेक्टला, पण आता हे जे दिवस आलेले हे कम्प्लिटली बदललेले आहेत। डिजिटल फोटोग्राफी आलेली आहे आणि क्रिएटिव्ह एक फाईन आर्ट ज्याच्याकडे आहे तो आज खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो, आणि इंडिया एवढं सुंदर देश आहे, आपलं आयुष्य कमी पडेल एवढं सुंदर आहे, तर माझ्या मते पहिलं तर आपण हे सगळ्यांची जी समजूत आहे की फोटोग्राफी काय करायची, बुवा तू फोटोग्राफी काय करतो, अजूनही माझे दोघं भाऊ, एक भाऊ डॉक्टर आहे, एक भाऊ इंजिनियर आहे, तरी पण मी एक पेंटिंग वगैरे काढत होतो, तर एक त्याच्यामुळे मला एक फोटोग्राफीची आवड होती, तर त्याच्यामुळे मी फोटोग्राफी करत होतो, पण घरच्यांना एवढं ते अजून डायजेस्ट नव्हतं होत, पण जेव्हा माझं इंटरनॅशनल लेवलवर नॅशनल लेवल जेव्हा अवॉर्ड मिळाले, मी जेव्हा त्यांना तिथे नेलं तेव्हा त्यांनी जे रिस्पेक्ट दिला, लोकांनी जे अप्रिशिएट केलं पूर्ण जगभरात, तर मग त्याच्यानंतर घरच्यांना एक बघायचा दृष्टिकोन माझ्याकडे बदलला आणि ते मला हळूहळू सपोर्ट करायला लागले। बैजू, चित्र हे फार महत्वाचं असतं, लेन्समधून दिसणारं ते सगळ्यांनाच दिसतं, परंतु ते अधिक सौंदर्यपूर्णपणे कसं दाखवायचं हे ज्याला कळतं तो खरा फोटोग्राफर। आता मला सांगा, कॅमेरा कोणाकडेही असू शकतो, खिशात पैसे असला कुणीही माणूस कॅमेरा घेऊ शकतो, परंतु त्या कॅमेरामागे एक अत्यंत सौंदर्यपूर्ण दृश्य असलेला डोळा असतो, त्या डोळ्याला एक चित्र दिसतं त्या लेन्समधून, ही नजर तुमच्या चित्रकलेच्या अभ्यासातून आली? ऍक्च्युली
इक्विपमेंट तुम्ही परचेस करू शकता पण स्किल परचेस नाही करू शकत. वा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. खूप लोकांची गैरसमज आहे, माझ्याकडे चांगलं इक्विपमेंट आलंय म्हणजे मी चांगलं काम करू शकतो असं नाहीये. तुमची मेहनत आणि तुम्ही किती त्याच्यात किती तुम्ही इन्व्हॉल्व्ह होतायत, किती त्याच्यावर प्रेम करतायत, किती मनापासून करतायत, तर हे जास्त महत्वाचं आहे. आणि फोटोग्राफी ही इज आर्ट, मी जसं म्हटलो पहिले तसं. आणि आपल्याकडे दुर्दैवी म्हणतं, मी दुर्दैव समजेल आपल्याकडे, की ह्या गोष्टीला महत्व दिलं जात नाही. आज समजा कलाकार नसता तर आपण जी लाईफ ही रंगीबेरंगी लाईफ बघतोय हे कलाकारामुळेच शक्य आहे. कलाकार आज राहिला नसता तर तुमच्या जीवनात राहिला कुठल्याच प्रकारचं एंटरटेनमेंट म्हणा किंवा कलाची कलात्मक दृष्टिकोनच नव्हतं. जर कलावंत नसता तर हे जग अत्यंत निरस झालं असतं. बरोबर ना, सौंदर्य नावाची गोष्टच आपल्याकडे उरली नसती. मग ते साहित्य असेल, शिल्प असेल किंवा तुमची तुम्ही जोपासलेली छायाचित्रणाची कला असेल. बरोबर. परंतु ही कला जोपासायला, हे स्किल कौशल्य साध्य करायला जशी अंगभूत मेहनत असते तसाच एक चांगला गुरु लाभावा लागतो. औरंगाबाद सारख्या ठिकाणात जेव्हा तुम्ही ही कला जोपासायला सुरुवात केलीत त्यावेळेला गुरु जवळपास मिळणं माझी कल्पना असेल तर अशक्यच आहे. बरोबर. मग तुम्ही हे कौशल्य कसं संपादन केलं, ही कला कशी विकसित केलीत? खूप चांगला प्रश्न आहे. कारण मी भारतात परदेशातही गुरु भेटण्यासाठी चांगले खूप प्रयत्न केला पण मला कोणीही त्याचं जे टॉप सिक्रेट आहे हे सांगितलं गेलं नाही. तर मग हळूहळू मी माझे जे स्पोर्ट्समधले गुरु होते त्यांचा फोटोग्राफीशी काहीच संबंध नाही. ऍडव्हर्टाईज एजन्सीमधले माझे विवेक रानडे सर आहेत, ते ऍक्च्युली वाईल्डलाईफ फोटोग्राफी करत नाही. जसं स्पोर्ट्समध्ये माझे विजय लोखंडे सर आहेत किंवा एक माझा एक साधा जो मित्र आहे कॅमेरा वगैरे मेंटेनन्स करतो बाबा पटेल म्हणून आहे, यांना मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि डायरेक्टली इनडायरेक्टली मी त्यांना गुरु मानलं. आणि मी सतत म्हणजे दुसऱ्याचं वर बघून मग मला याच्यात काय जास्त इम्प्रुव्हमेंट करता येईल, हा पिक्चर अजून किती सुंदर करता येईल, हे क्रिएटिव्ह काम करत गेलो. आणि त्याच्यानंतर हळूहळू लोकांना ते आवडायला लागलं. म्हणजे ही एक प्रकारे एकलव्याची साधना असं आपल्याला म्हटलं पाहिजे की जे जे जगात जिथे जिथे सुंदर आहे ज्याच्या कलेवर आहे तेथे सगळं एखाद्या टिपकागदासारखं आपण टिपत गेलात आणि त्यातून स्वतःची कला, स्वतःचा कॅनव्हास, स्वतःची फ्रेम तुम्ही करत गेलात आणि ती लोकांना आवडत गेली. हे एका बाजूला, परंतु अशा प्रकारचा छंद जोपासणं हे काही फुकटचं काम नाही, याला खिशात खूप पैसे असावे लागतात. बरोबर. फोटोग्राफी हा एक खर्चिक गोष्ट आहे. दऱ्याखोऱ्यात जायचं, तिकडे राहायचं, प्रवास करायचा, या सगळ्याला खर्च लागतात. त्याहीपेक्षा सुद्धा महागड्या लेन्सेस आहेत, त्या लेन्सेसचा मेंटेनन्स आहे. तुम्ही जेव्हा हा छंद म्हणून चालू केला त्यावेळेला तुमच्या घरच्यांनी असे अनापशनाप पैसे तुम्ही उडवायला लागल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली होती? तसं मी मिडल क्लासमध्ये आहे आणि फोटोग्राफी हा ऍक्च्युली श्रीमंत लोकांचा फोटोग्राफी हा सब्जेक्ट आहे असं म्हटलं जातं, राजे महाराजे यांचं आहे. पण माझ्या मते असं फोटोग्राफी असं कोणाचं स्पेसिफिक आता असं म्हणता येणार नाही. आणि मी जेव्हा सुरुवात केली होती फोटोग्राफीची पोर्टफोलिओज वगैरे काढून त्याच्यातून जे माझा इन्कम सोर्स होता मी त्याच्यातून मग काही माझे जे पैसे बॅलन्स ठेवायचो आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचो. आणि माझ्या मते असं वाटतं की देवाने प्रत्येकाला असं काही ना काहीतरी करायला तयार ठेवलेलं आहे. जसं तुम्हाला आज मला माझी एक्झाम घ्यायला तयार उपस्थित केलेलं आहे तसंच त्याप्रमाणे मला पण एक देवाने दिलं की तुम्ही निसर्गाबद्दलचं लोकांना अवेअरनेस निर्माण करा किंवा लोकांना प्रत्येक जण जंगलात जाऊ शकत नाही. तर माझ्या मते जो ज्यांनी त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे हे प्रामाणिकपणे केलं. हे जे कर्तव्य आहे त्याच्यावरच पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे की प्रत्येक कलावंत आपल्या कलाकृतीतून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो किंवा त्याला काहीतरी व्यक्त करायचं असतं, त्यांनी समोर पाहिल्या गोष्टीवर त्याला काहीतरी रिॲक्ट करायचं असतं. आणि ही एक सृजनात्मक सर्जनात्मक अशा स्वरूपाची कला आहे. हाच तर खरा सवाल आहे आणि तोच तर माझा प्रश्न आहे, तो म्हणजे हे सगळं येतं कुठून? माझ्या मते आपल्या तुमच्या मनात आपली तुमची जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो. हे मी माझ्या फोटोग्राफीवरून सांगतो. आणि तुम्ही मनापासून केलं तर डेफिनेटली तुम्ही जे काय काम करत आहात त्याचा कुठे ना कुठे त्याचा एक आशीर्वाद असतो. आणि तुम्ही जे काम केलेलं आहे ऑनेस्टली मनापासून तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमी पडत नाही. तर हे मी जे माझं वर्क करत होतो तर मला डायरेक्टली इनडायरेक्टली
हाँ वाइल्डलाइफ मधून मला इन्कम सोर्स कधीच झाले नाही आणि मी मध्ये प्रयत्न पण केले असे की याच्यापासून आपल्याला काही अर्निंग होईल का पण ते पॉसिबल नाहीये भारतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण मनापासून केलं तर देव कुठेही कमी पडू देत नाही आणि तुम्ही तुमच्या कामात यशस्वी राहतात आणि माझ्यासोबत असं खूप घटना घडलेल्या आहेत की जंगलात रात्री बेरात्री मी फिरायचो साप वगैरे विंचू वगैरे हे अशा अनेक गोष्टींना मी फेस केलेला आहे पण सुदैवाने की आपण मनापासून काही काम करत असाल तर तुम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही नंतर आजकाल असं झालेलं आहे की आपण एखादा चांगला फोटो टाकला की लगेच सोशल मीडियामध्ये टाकतो पण ते चुकीचं आहे ऍक्च्युली त्या फोटोच्या मागे तो कुठे पब्लिश व्हायला पाहिजे आपण त्याच्यामागे घेतलेली मेहनत हा प्रॉपर ठिकाणी प्रेझेंट झाला तर त्याची जास्त व्हॅल्यू आहे आणि मेहनत इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला सतत प्रॅक्टिकल फोटोग्राफीमध्ये प्रॅक्टिकल जास्त महत्वाचं आहे थेरॉटिकलपेक्षा सतत तुम्हाला फील्डवर नवीन नवीन एक्सपिरियन्स येतात तर त्याच्या प्रत्येक गोष्टीला फेस करायला लागतं तर माझ्या मते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या औरंगाबादच्या परिसरात आपण राहतात ती एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं शहर आहे तिथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्याला एक काही कालाचा संदर्भ आहे त्याचबरोबर अजरामर अशी अजंठ्या एलोऱ्याची लेणी पण आहेत तिकडे अनेक परदेशी पर्यटक येतात परदेशी फोटोग्राफर्स येतात त्यांना कधी पाहिलेत काम करताना त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं तुम्हाला. आपल्याकडे फार एक मोठा गैरसमज आहे की आपलं समजा जे काही व्यवसाय करतायत किंवा बिझनेस करतायत हा चांगला प्राईम ठिकाणी पाहिजे किंवा चांगल्या मोठ्या शहरात पाहिजे ही माझ्या मते खूप चुकीची समजूत आहे. आज तुम्ही इमॅजिन करा की जगामध्ये वेरूळ अजिंठा हे किती कोपऱ्यात आहे तरी लोक जगातून तिथे येतात कारण दिस इज अ हिस्ट्री. तर माझ्या मते आपलं काम कुठेही चांगलं असलं तर ते प्रत्येक मोठ्या शहरात जाण्याची गरज नाहीये तुम्ही जिथे पण आहात तिथून खूप चांगल्या प्रकारे काम आज मीडिया थ्रू म्हणा किंवा सोशल मीडिया थ्रू खूप जगात तुम्ही तुमचं प्लॅटफॉर्म आज अव्हेलेबल आहे तर त्याच्या थ्रू तुम्ही समजा काम केलं तर आज तुम्हाला जगात कुठेही कोणीही थांबवू शकत नाही तर मला मध्ये हा एक खूप मोठा स्कोप आहे. आपल्याला कुठलंही चित्र चांगलं होण्याकरता छायाचित्र चांगलं होण्याकरता त्याला एक चांगली फ्रेम असावी लागते आणि ती फ्रेम त्या फोटोग्राफरला दिसावी लागते त्यातलं कॉम्पोजिशन दिसावं लागतं त्यातली रंगसंगती दिसावी लागते त्याचा आशय एका क्षणात त्याच्या लक्षात यायला लागतो हे सगळं तुम्ही शिकलात कुठून. ऍक्च्युली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी एक दोन दिवसात होणं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा अभ्यास करायला लागतो बिहेवियर स्टडी करायला लागतं आणि हे केव्हा पॉसिबल होतं तुमची जी एक्साइटमेंट आहे ही संपली पाहिजे जेव्हा एक मॅच्युरिटी येते त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की फोटोग्राफ परफेक्ट काय आहे. खरं तर आय लेवल इज व्हेरी इम्पॉर्टंट फोटोग्राफीमध्ये आणि लाइटिंग कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन मला असं वाटतं की मी पेंटिंग काढत असल्यामुळे मला कलर सेन्सचा हा जास्त उपयोग होतो आणि ऍडव्हान्टेज खूप जास्त मिळतं मला. आणि दुसरं म्हणजे मला एक स्वतःचं खूप म्हणजे एक हे आहे अभिमान वाटतो की मी लवकर अंडरस्टँड करू शकतो की याच्यानंतर काय घटना घडणार आहे. जोपर्यंत वाईल्ड लाईफमध्ये तुम्ही प्री इंटिमेशन नाही करू शकत की याच्यानंतर काय घडणार आहे ही फ्रेम इथे चांगली बनू शकते हे अंडरस्टँड केल्याशिवाय माझ्या मते परफेक्ट फ्रेम बनवू शकत नाही. हे तुम्हाला त्याच्यासाठी मग वर्ष लागतील दोन वर्ष लागतील सहा महिने लागतील किंवा 15-20 दिवस लागतील तर एक दोन दिवसात हे पॉसिबल नाही आहे आणि त्याचं सतत तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतं आणि एक चांगलं परफेक्ट बॅकग्राऊंड म्हणा परफेक्ट लाईटिंग म्हणा वर्षभरात कुठल्या सीझनला कुठले बर्ड्स कुठले अॅनिमल हे पूर्ण अभ्यास आहे आणि त्याच्यानंतरच माझ्या मते ही परफेक्ट फ्रेम आपण जसं म्हणाला तशी ती बनवू शकते. औरंगाबाद सारख्या ठिकाणी हा छंद चालू केल्यानंतर तुमचं पहिलं प्रदर्शन किंवा जाहीर तुम्हाला तुमच्या कामाची पहिली पावती केव्हा मिळाली. मी ऍक्च्युली 5 वर्ष सतत काम करत राहिलो कुणालाही दाखवलं नाही मी माझ्या जवळच ठेवलं आणि पहिले मी अभ्यास प्रेक्षक लक्षात घ्या 5 वर्ष या अवलिया माणसानं फक्त फोटोग्राफी केली कोणालाही दाखवली नाही कलेची साधना एकांतात राहून कुठल्याही प्रसिद्धीविना किंबहुना ज्याला ऑर्केस्ट्रा कंडक्ट करायचा असतो त्याला लोकप्रियतेकडे लोकांकडे पाठ फिरवायला लागते तसा हा अवलिया आपली चित्र
आपली फोटोग्राफी सुधारणा करता तासन तास मेहनत करत होता आणि त्याच्यात 5 वर्ष कशी गेली हे त्याचं त्याला कळलं नाही, परंतु 5 वर्ष झाल्यानंतर मग ते लोकांपडे थोडंसं जायला लागलं. लोक म्हणायला लागले की नुसतं तुझ्याकडे ठेवू नको, हे दाखव. त्याच्यानंतर अजून माझी कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि आताचे जे काम आहे अतिशय अमेझिंग काम आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू करत नंतर आजकाल असं झालेलं आहे की आपण एखादा चांगला फोटो टाकला की लगेच सोशल मीडियामध्ये टाकतो, पण ते चुकीचं आहे. ऍक्च्युली त्या फोटोच्या मागे तो कुठे पब्लिश व्हायला पाहिजे, आपण त्याच्या मागे घेतलेली मेहनत हा प्रॉपर ठिकाणी प्रेझेंट झाला तर त्याची जास्त व्हॅल्यू आहे. आणि मेहनत इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला सतत प्रॅक्टिकल फोटोग्राफीमध्ये प्रॅक्टिकल जास्त महत्वाचं आहे थेरॉटिकलपेक्षा. सतत तुम्हाला फील्डवर नवीन नवीन एक्सपिरियन्स येतात, त्याच्या प्रत्येक गोष्टीला फेस करायला लागतं. तर माझ्या मते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तासन तास दिवसेंदिवस आठवड्याच्या आठवडे एक चांगला फोटो मिळवायला तुम्हाला घालवावे लागतात. हे एक प्रचंड मोठ्या पेशन्सचं किंवा संयमाचं काम आहे, याबद्दल काय सांगाल? प्रत्येक गोष्ट सहजासहजी काहीच मिळत नाही हे मी चांगलं अनुभवलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट कमर्शियल म्हणजे याच्यापासून आपल्याला काही फायदा होईल का हा विजन माझ्या मते प्रत्येकाने काढून दिला पाहिजे. त्याच्यापासून आनंद किती मिळतोय आपल्याला हे महत्वाचं आहे, कारण पैशात आनंद नाहीये, दुःखच आहे. तुम्हाला तर मी सांगतो की मला एवढे चांगले लोक जगात भेटलेले आहेत, प्रत्येकाकडून काही ना काहीतरी मला शिकायला मिळालेलं आहे. तर माझ्या मते ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि मी तीच आज फॉलो करतोय. आणि प्रत्येकाकडून माझ्याकडून आज माझ्या म्हणजे असं मला वाटतं की आपल्यापासून आपण जसं कोणाकडून इन्स्पिरेशन घेतलेली आहे, कोणाचे फोटो बघून मोठं झालेलं आहे, कोणाचे म्युझिक ऐकून आपल्याला फार आनंद वाटतो, पेंटिंग काढल्यानंतर असं वाटतं, तर माझं पण असं वाटतं की आता आपलं पण कुणाला जगाला देणं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सतत माझ्याकडचं आणि मी ह्या निमित्ताने सांगेल हार्ट टू हार्ट या याच्याने की माझ्यापर्यंत मी जे काय केलेलं आहे हे आज आर्टिस्ट हा काय खूप प्रमाणात तयार होत नाही, एक किंवा दोन आर्टिस्ट तयार होतात, तर एक दोन आर्टिस्ट पण तयार झाले तर माझ्या मते मी हे माझं भाग्य समजेल. भारतामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्यासाठी अनेक स्थान आहेत. रणथंबोर आहे, काबिनी आहे, ताडोबा आहे, एवढंच काय तर अगदी भारताच्या कर्नाटकची जंगलं आहेत. कुठेही जरी तुम्ही गेलात भारतामध्ये तरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य आढळतं. या सगळ्या जंगलामध्ये थोड्याफार फरकानं आपण कधी ना कधी तरी जाऊन छायाचित्रणाचा आपला छंद जोपासलेला आहे. अत्यंत अप्रतिम असे आपण छायाचित्रण केलेलं आहे. या प्रत्येक जंगलाचा अनुभव काय सांगाल? ऍक्च्युली प्रत्येक जंगलाची एक आयडेंटिटी वेगवेगळी आहे. म्हणजे अक्षरशः आपण उन्हाळ्यामध्ये जे रिअल जंगल फॉरेस्ट आहेत तिथे ब्लँकेट घेऊन तुम्हाला झोपायला लागतं. उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे ती खरी आयडेंटिटी आहे की तिथे थंडपणा एवढा आहे की झाडी एवढी आहे. आणि आपल्याकडे समजा एलिफंटची फोटोग्राफी करायची असेल तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, तिथे अतिशय सुंदर एलिफंटची फोटोग्राफी होते. काबिनी म्हणून जे आहे कर्नाटकमध्ये हे लेपर्डसाठी फेमस आहे, तर तिथे लेपर्डसाठी तुम्हाला चांगले दिवसासुद्धा लेपर्ड्स तुम्हाला तिथे चांगले फोटोग्राफी करायला मिळतात. नंतर टायगर्सची फोटोग्राफी जसं आपल्या ताडोबा महाराष्ट्रामध्ये आहे, बांधवगड नॅशनल पार्क आहे मध्य प्रदेशमध्ये, रणथंबोर आहे टायगर्ससाठी. तर हे असे प्रत्येकाचे माझ्या मते प्रत्येक जंगलाची एक आयडेंटिटी आहे. आणि समजा ज्यांना फोटोग्राफी करायची असेल त्यांनी माझ्या मते पहिले तो अभ्यास केला पाहिजे आणि तिथले लोकलचे स्थानिक लोक म्हणा किंवा गाईड्स म्हणा यांच्याशी कम्युनिकेशन करून कुठल्या एरियामध्ये कुठले अॅनिमल्स दिसतात हे अभ्यास केल्यानंतर माझ्या मते तुम्ही चांगली फोटोग्राफी करू शकता. आता अशा प्रकारची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची जंगलात जायचं म्हणजे तिकडे संयमाने काम करण्याकरता राहावं लागत असेल. अनेकदा असे निराशेचे अनुभव येत असतील की दिवसेंदिवस कॅमेराचा अँगल लावून ठेवला आहे पाण्याच्या काठी, परंतु एकही पक्षी अथवा प्राणी पाणी प्यायला आलेलं नाहीये. अशा वेळेला कधी जीवाची भीती नाही वाटली? कारण जंगल म्हटलं की अनेक जले अनेक प्रकारची रोगराई आली, कसं तोंड दिलं? उदयजी परत मी हेच सांगेल की मनात जिद्द असली आणि तुम्ही समजा घाबरून काम केलं तर हे काम होऊ शकत नाही. तुम्हाला काही प्रमाणात रिस्क घ्यायलाच लागतं, अॅनिमल्सला फेस करायला लागतं, पक्ष्यांना फेस करायला लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही एक्स्ट्रीम लेवलवर जात नाही
त्याशिवाय ही फोटोग्राफी पॉसिबलच नाही. तुम्ही म्हणाल की नाही त्यांनी माझ्यावर अटॅक केला तर काय होईल, इथे विंचू आहे किंवा साप आहे, मी जमिनीवर झोपून फोटोग्राफी नाही करेल, मला काटा टुचेल, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करूच नाही. ज्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असेल त्यांनी जी काय ज्या काही कंडिशन्स असतील त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह होणं. मी सांगतो मी अजूनही माझ्या घरात एसीमध्ये झोपत नाही. ज्या लक्झरियस गोष्टी हे अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो कारण मला जंगलात राहायचं आहे. कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारची फेस पावसाळ्यात भर पावसात उभं राहून तुम्हाला फोटोग्राफी करायची असते. डेझर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला अक्षरशः 52-42 टेम्परेचरमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे 5-5, 10-10 पाण्याच्या बाटल्या तुम्हाला लागतात, रेतीवर झोपायला लागतं. तर ह्या गोष्टीवर माझ्या मते तुम्ही जसं जसं काम कराल त्या हिशोबाने तुम्हाला ते अनुभव मिळतात आणि त्याच्यातूनच तुम्ही फिट राहतात. आणि ते जी पिक्चर नंतर तुम्हाला जो प्लेझंट मिळतो फोटो काढल्यानंतर जो आनंद मिळतो तो माझ्या मते तो कुठेच मिळू शकत नाही. त्या ॲनिमलला एक कॉन्फिडन्स आला माझ्याबद्दल की यांच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. आणि त्याच्यानंतर ते पिल्लं आई आली आणि त्याच्या पाठोपाठ दोन पिल्लं आले आणि तो आईला जस्ट एक प्रेमाने किस करतोय असा हा तो फोटो आहे. आणि हा आज पूर्ण जगात फेमस झाला आणि त्याच्यामुळे आज भारताचं नाव पूर्ण जगात आणि बैजू पाटीलचं पण नाव आज त्याच्यामुळे फेमस झालंय. एकेका फोटोसाठी असं तासन तास उभं राहायचं, कॅमेराच्या भिंगामागे आपला डोळा लावून धरायचा आणि तरी देखील फोटो मिळत नाही, अशा वेळेला जे निराशेचे क्षण येतात त्याच्यावर कसं मात करता? वाईल्ड लाईफ हे निसर्ग कुणाच्या कंट्रोलमध्ये नसतं, केव्हा काय घटना घडेल सांगता नाही येत. तर माझ्या मते याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली फॉलो करायला लागतं. आता बऱ्याच घटना अशा होतात की 10-10-15 दिवस मी जातो पण मनासारखा शॉट मिळत नाही. कारण निसर्ग आहे शेवटी, त्याच्यात आपण त्याला इंटरफेअर करू शकत नाही. आणि अॅनिमल्स जे आहेत हे शक्यतो शांत ठिकाणी जिथे पीसफुल जागा आहे, थंड जागा आहेत, अशा ठिकाणी राहतात. पण मग काही वेळेस तुम्हाला म्हणजे सक्सेस रेशो फार कमी आहे. तुम्ही त्याच्यात म्हणाल की नाही फार दरवेळेस काही ना काही भेटेल याची तुम्ही वाईल्ड लाईफ मध्ये अपेक्षा धरूच नका. कोणत्याही प्रकारच्या यशाची अपेक्षा नसताना सुद्धा एकलव्याच्या साधनेनं मग बैजू पाटील नावाचा हा छायाचित्रकार वर्षानुवर्ष फोटोग्राफी कोणत्या आनंदापाई करत राहिला? मी जसं म्हटलं की एखादं आपल्याला कार्य दिलेलं आहे की तू हे करत राहा, मी तुझ्याशी तुझ्या पाठीशी आहे, तर डेफिनेटली आपल्यासारखे लोक किंवा अजून जे माझ्या पाठीशी आहेत ह्यांचा सपोर्ट असल्याशिवाय, फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय हे फोटोग्राफी करू शकत नाही. आणि माझ्या मते तो असला तरच हे पॉसिबल आहे. आणि आज जी लेवल आहे ही लेवल आता एक्स्ट्रीम लेवलवर गेलेली आहे की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी खूप जास्त मेहनतीची गरज आहे, खूप जास्त फायनान्शियल याच्यामुळे गरज आहे फायनान्सची. आणि जे आजपर्यंत कोणी काम केलेलं नाही आहे ते काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी त्या लेवलने त्या दृष्टिकोनाने मी त्याच्याकडे फॉलो करतोय. आणि आता परत जसं मी अंडर वॉटर फोटोग्राफीला पण सुरुवात करतोय आणि ऑलरेडी काही केलेली पण आहे. मी जसं भारतामध्ये छायाचित्रण केलं तसंच आफ्रिकेला जाऊन मसाई मारामध्ये देखील आपण छायाचित्रणाचा छंद जोपासला, तिकडे शेकडो चित्र काढली. आफ्रिकेतला मसाई मारातला अनुभव काय होता? ऍक्च्युली भारत आणि आफ्रिकेतलं हे वाईल्ड लाईफ कम्प्लिटली डिफरंट आहे. तिथले अॅनिमल्स थोडे यूज टू आहेत, आपल्याकडचे अॅनिमल्स हे थोडे शाय आहेत. फोटोग्राफीसाठी फार अवघड आहे फोटोग्राफी. तुम्ही मॅक्झिमम बघा नॅशनल ज्योग्राफी डिस्कवरीमधले हे जेवढेही डॉक्युमेंटरीज आहेत ह्या बाहेरच्या देशातल्या आहेत. तिथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे, पूर्ण फ्लॅट लँड आहेत, तिथे तुम्ही अॅनिमलला चेस करू शकता, फॉलो करू शकता. भारतामध्ये नियम आहेत, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास, ह्याच वेळेस तुम्ही ते काम करू शकता. खाली ग्राउंडवर लेवलवर उतरता येत नाही आपल्याला जंगलामध्ये. तर माझ्या मते हा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि माझ्या मते मी ह्याच माध्यमाने सांगेल की आमच्यासारख्या फोटोग्राफर्सला थोडी स्पेशल परवानगी दिली गेली पाहिजे. कारण परदेशातून लोक भारतात येतात, काम करतात आणि पूर्ण जगभरात काम त्यांचं ते वाहवा होते. त्यांच्यापेक्षा काम डेफिनेटली आपलं चांगलं आहे पण आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही. पण अनेकदा असं आपण पाहतो की जंगलामध्ये लोक
प्राणी बघायला जातात आणि त्या उघड्या जीपमधून विविध प्रकारचे आवाज करत जातात, चित्रविचित्र प्रकारचे त्यांचे पोशाख असतात, कधी कधी ते खाली उतरतात, अगदी एखाद्या जंगली शॉपराच्या जवळ जाऊन त्याला हात लावायचा प्रयत्न करतात, जेणेकरून वन्य शॉपदांचं जीवन रोजचं जे आहे ते डिस्टर्ब व्हावं. या सगळ्या याच्यामुळे कुठेतरी तिथल्या शांततेला, नैसर्गिक वातावरणाला त्रास पोहोचतो. त्यावर उपाय काय? ऍक्च्युली याला कारणीभूत आहे सोशल मीडिया. आज एखाद्याने कुठल्याही अॅनिमल्सचा फोटो काढला तर तो पटकन तिथे टाकतो, टाकल्यानंतर 1560 लोक ते बघतात आणि त्याला लाईक करतात, त्याला लाईक करतात आणि त्या अॅनिमल्सच्या मागे लागतात आणि त्याच्यामुळे मग जंगलात टायगर फक्त हे जंगल नाही आहे, टायगर शिवाय अनेक गोष्टी आहेत आणि माझ्या मते अवेअरनेस आपल्याकडे अजून तो नाही आहे. लोकांना कसे कपडे घातले पाहिजे, कुठल्या प्रकारचे तिथे डिसिप्लिन पाळल्या गेल्या पाहिजे, एक एन्जॉयमेंट म्हणून आपण निसर्गाकडे बघतो, पण तुम्ही समजा मनापासून बघितलं त्याचं हार्ट, अॅनिमलचं हार्ट आणि आपलं हार्ट, एका पक्ष्याचं छोटंसं हार्ट असतं, एवढीशे अंडे असतात, त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, तुमच्या काय रिक्वायरमेंट आहे, याच्यातून तुम्ही समजा त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं गेलं तर तुम्ही जीवन कसं जगता आहेत याच्यात खूप मोठा तुमची डेव्हलपमेंट होईल आणि तुमच्या जीवनात कसा चांगला आनंद देई, पूर्ण फॅमिलीला आपण किती चांगल्या प्रकारे आनंद देऊ शकतो, समाजाला किती चांगला आनंद देऊ शकतो, किती सुखी राहू शकतो लिमिटेड याच्यामध्ये. पण आपलं आज तसं नाही आहे, आपल्या रिक्वायरमेंट खूप जास्त आहेत, बंगला पाहिजे, कार पाहिजे. तर माझ्या मते थोडंसं आपण ह्या गोष्टीकडे समजा जंगलात फिरलंय तर डेफिनेटली जंगल तुम्हाला काही ना काही प्रमाणात चांगलंच देईल, वाईट कधीच देणार नाही. तर माझ्या मते आपण थोडंसं आपल्या मनाला हे विचारलं पाहिजे, हार्टला विचारलं पाहिजे, हार्ट टू हार्ट हा माझ्या मते निसर्गाशी खूप चांगला आपण संवाद साधू शकतो या माध्यमाने. वा क्या बात है. प्रत्येक गीतकाराचं एक स्वतःचं असं अत्यंत आवडतं गीत असतं, प्रत्येक संगीतकाराचं स्वतःचं असं एक संगीत असतं, तसंच एखाद्या चित्रकाराचं एक आवडतं पेंटिंग असतं, तो अनेक पेंटिंग करतो पण त्याला एक खूप आवडतं. तुमच्या बाबतीत असं कोणतं वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र म्हणाल, प्रसंग म्हणाल की जो आज तुमच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच्या जीवनामध्ये एक स्मृतिकप्प्यात अजूनही टिकून राहिलेला आहे? आता माझा रिसेंटली जो इंटरनॅशनल अवॉर्ड भेटला वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्टमध्ये, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री की भारताला गोल्ड मेडल मी आणून दिलेलं आहे आणि भारताने मला ह्यावेळेस रिप्रेझेंट करण्याचा चान्स दिलेला आहे. तर फॉक्सचा जो फोटो आहे त्याला मराठी खोकड म्हणतात, हा अतिशय शाय अॅनिमल आहे आणि त्याची फोटोग्राफी करत मी मागच्या 3 वर्षापासून ह्या अॅनिमलला चेस करत होतो आणि त्याचं फोटोग्राफी डिफिकल्ट याच्यासाठी आहे की तो सनराईज व्हायच्या आधी, सूर्य उगवायच्या आधी तो आतमध्ये निघून जातो डेनमध्ये त्याच्या आणि सूर्य अस्त झाल्यावरच बाहेर निघतो. तर फोटोग्राफीसाठी लो लाईट इट्स व्हेरी डिफिकल्ट, फार अवघड आहे की कमी लाईटमध्ये त्या अॅनिमल्सची फोटोग्राफी करणं. तर त्याच्यामुळे मग मी सतत 2 वर्षानंतर राजस्थान झालं, मध्य प्रदेश झालं, ह्या ठिकाणी मी फिरत होतो. पण शेवटी बीड जवळ शिरूर म्हणून एक गाव आहे, तिथे माझा एक मित्र आहे म्हणजे तो पण निसर्ग वेडा आहे आणि अक्षरशः एक सिम्पलच्या छोट्याशा घरात तो राहतो आणि मला म्हणजे खूप कौतुक वाटतं त्याचं की माझ्यापेक्षा तो माणूस खूप मोठा आहे. असे खूप बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, निसर्गाला वाचवणारे लोक आहेत, मीच नाहीये. फक्त कुणाला प्लॅटफॉर्म मिळतो, कुणाला प्लॅटफॉर्म मिळत नाही, ही गोष्ट वेगळी. हा सिद्धार्थ नावाचा जो मुलगा आहे, ते 2 वर्षाआधी त्यांनी मला सांगितलं होतं की इथे फॉक्सचं प्रमाणात भरपूर आहे आणि तुम्ही इथे येऊन एकदा बघा. आणि आता माझी जी लेवल आली आहे, जंगलामध्ये आपण जेव्हा फोटोग्राफी करतो हे सगळे कॉमन फोटो झालेत की प्रत्येकाकडे तो फोटो असतो, त्याला व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही काहीतरी जोपर्यंत इतिहास घडवत नाही तुमच्या लोक फोटोंना फॉलो केलं पाहिजे, दिस इज अ हिस्ट्री. आणि त्याच्यापासून जोपर्यंत असं काम करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले फोटो काढू शकत नाही. तर माझ्या मते मी त्याच्यामुळेच मी त्या फॉक्सच्या ठिकाणी खूप शांतता शांत एकदम क्वाईट प्लेस होती आणि तो फॉक्स तिथे मी म्हणजे 15 दिवस थांबलो होतो. एका फोटोसाठी, एका कॅप्चरसाठी प्रेक्षक 15 दिवस थांबावं लागलं. नंतर मग मी तो फोटो काढला पहिल्या दिवशी एक्साइटमेंट की अरे नाही आता फॉक्स आला पटकन काढावा. नुसत्या एका क्लिक नंतर तो 4 दिवस आलाच नाही. म्हणजे हे बिहेवियर तुम्हाला माहिती नव्हतं,
ते अंडरस्टँड करण्यासाठी बऱ्याच वेळेस काय जे माझा जो सुगंध होता आपला जो एक कुठल्या प्रमाणात त्वचेचा सुगंध एक्झॅक्टली तो हवेच्या मार्गाने तो त्यांच्यापर्यंत गेला तर अॅनिमल येत नाहीत. ते फार सेन्सिटिव्ह असतात आणि फार इंटेलिजंट असतो अॅनिमल. म्हणजे इव्हन पायाच्या ठसे एखाद्या झाडाला तुम्ही सुद्धा धक्का लावून गेला तरी त्यांना कळतं की इथे माणसं येतात. तर ह्या गोष्टींसाठी मी अवॉइड करण्यासाठी माझे जे टेंट होता माझं जो झाड होतं कपडे होते तिथे अक्षरशः मी शेण लावलं होतं माझ्या अंगाला की बा आपण एक एक्सपेरिमेंट करू जेणेकरून आपल्याला अॅनिमलच्या जवळ जाता येईल. तो जो असे करत करत नवीन अनुभव आले आणि त्याच्यानंतर त्या अॅनिमलला एक कॉन्फिडन्स आला माझ्याबद्दल की यांच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. आणि त्याच्यानंतर ते पिल्लं आई आली आणि त्याच्या पाठोपाठ दोन पिल्लं आले आणि तो आईला जस्ट एक प्रेमाने किस करतोय असा हा तो फोटो आहे. आणि हा पूर्ण जगात फेमस झाला आणि त्याच्यामुळे आज भारताचं नाव पूर्ण जगात आणि बैजू पाटीलचं पण नाव आज त्याच्यामुळे फेमस झालंय. खूप लोकांना असं वाटतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स हे फोटो काढून खूप कमवतात ही अक्षरशः म्हणजे चुकीची समजूत आहे. आणि परदेशात पॉसिबल आहे कारण इन्कम सोर्स वाईल्ड लाईफमध्ये नाहीच आहे. आणि कोणी असं एकही उदाहरण नाही आहे की भारतामध्ये तो आज वाईल्ड लाईफवर सर्व्हाइव्ह होऊ शकलेला आहे. तर माझ्या मते तुमचा एक इन्कम सोर्स फिक्स पाहिजे आणि ऍज अ हॉबी म्हणून तुम्ही फोटोग्राफीकडे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे बघितलं पाहिजे. जसं आपण डोंगर दऱ्यात गेलात नदी किनारे पालथे घातले तसंच आपण जैसलमेरचं वाळवंट देखील पालथं घातलं. वाळवंटामधली फोटोग्राफी आणि जंगलामधली फोटोग्राफी याच्यामध्ये काय फरक आहे आणि वाळवंटातल्या फोटोग्राफीची काय आव्हानं आहेत? जसं आपल्याकडे अनेक ऋतू आहेत, आपल्याकडे डेझर्ट आहे, पूर्ण स्नो आहे, पाऊस आहे, पाणी आहे. तर माझ्या मते हा एकच असा देश आहे की ह्या ठिकाणी सगळी आपल्याकडे सगळे पॅटर्न्स आहेत. तर डेझर्टमध्ये समजा माझ्या मते कुणाला एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर डेझर्ट नॅशनल पार्कला पाठवलं पाहिजे. वाळवंट इंडिया पाकिस्तानच्या अतिशय जवळ आहे आणि तुम्ही जेव्हा त्या डेझर्टमध्ये उभे राहतात तेव्हा तुम्ही पहिले असं विचार करतात की इथे माणूस कसं काय सर्व्हाइव्ह होऊ शकतो. हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि अशा एक्स्ट्रीम लेवलवर अॅनिमल्स राहतात, इन्सेक्ट्स राहतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक झाड नाहीये. आणि तिथे फोटोग्राफी करायला फार जास्त चॅलेंजिंग आहे. तुम्ही कुठेही लपून राहू नाही शकत. पूर्ण सँड आहे, कम्प्लीट अक्षरशः चटका बसेल तुम्हाला असं ते सँड असतं. संध्याकाळी आणि सकाळी ह्याच वेळेस तुम्हाला तिथे फोटोग्राफी करायला लागतं. आणि पॅटर्न्स डेझर्टचे जे हवेने जे पॅटर्न्स तयार होतात अक्षरशः रातोरात ते रस्ते सुद्धा गायब होतात. तर त्याच्यामुळे माझ्या मते तुम्हाला पहिले तो अनुभव घ्यायला लागतो. तिथे तुम्हाला ते फाईट केल्याशिवाय तुम्हाला तिथलं तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आणि प्रत्येक गोष्टीवर नवीन नवीन काहीतरी आव्हानं येतातच. म्हणजे अशा प्रकारचे जीवावरचे धोके आणणारे प्रसंग देखील आपल्या आयुष्यात फोटोग्राफीचा छंद जोपासताना खूप मोठ्या प्रमाणावर आले. हो, मी त्याच्यातलाच एक अनुभव सांगतो. वाईल्ड एलिफंटनी मला जिम कॉर्बेटवर अटॅक केला होता आणि मी म्हणजे अक्षरशः फोटोग्राफी होतच नव्हती आणि माझा जायचा दिवस होता. बिलकुल मी जंगलाच्या बाहेरच जाणार होतो, बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो होतो, पण एकदम एलिफंटचा एक कळप दिसला. मी ड्रायव्हरला म्हटलं आपल्याकडे वेळ आहे तर आपण फोटोग्राफी करू. म्हणून आम्ही आतमध्ये जिप्सी टाकली. टाकल्यानंतर आम्हाला दोन एलिफंट दिसले. जात असताना मग थोडंसं म्हटलं थोडीशी जवळ घे कारण माझ्याकडे लेन्सचा 70-200 लेन्स होता. थोडंसं जवळून जाऊन काढून जाऊन फोटो काढायचा होता. तर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला पाहिजे तसे मी ते फोटो काढायला सुरुवात केली. पण तेवढ्यात काय झालं की हत्ती होता आणि त्याच्याजवळ एक पिल्लू होतं तर त्याच्यामुळे तो थोडासा अॅग्रेसिव्ह. जेव्हा अॅनिमल अॅग्रेसिव्ह याच्यामुळेच होतो की त्याला वाटतं आपल्या पिल्लांना काहीतरी हे धोका पोहोचवतील किंवा कुठल्याही प्रकारचं असं इंटेन्शियली त्याला छेडतील वगैरे. तर त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटलं की त्यांनी मग काय केलं, हत्ती एवढा इंटेलिजंट अॅनिमल आहे, कुठलाच अॅनिमल एवढा इंटेलिजंट आहे. त्यांनी आजूबाजूनी अक्षरशः आम्हाला घेरलं आणि गाडी आमची बंद पडली. आपण म्हणतो की मेड इन इंडिया, ह्या गोष्टी आपल्या इंडियातच पॉसिबल आहे. त्यांनी सेल्फ मारायला खुर 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 म्हणजे अक्षरशः गाडी सुरूच झाली नाही आणि सगळे हत्ती पूर्ण धावून आले. तुम्ही उदयजी इमॅजिन नाही करणार,
जिप्सी म्हणजे अक्षरशः हत्तीसाठी खेळणं आहे, तो एका सेकंदात असं फेकून तुम्हाला देऊ, आपण जशी काडेपेटी उचलतो तसं तो फेकू शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि मग त्यांनी चार्ज केला सगळ्यांनी, सगळ्या एलिफंटनी, म्हणजे मला तो अनुभव अजूनही आता अनुभव आठवतो. पूर्ण अक्षरशः जेव्हा त्यांनी चिंकारी मारली, पूर्ण त्याची तोंडातली लाळ, पूर्ण माझ्या अंगावर त्याच्यातला जो गरमपणा हवेमधला, ती वाफ जेव्हा माझ्याच्या, पूर्ण अक्षरशः म्हटलं आता संपलो आपण. पण सुदैवानी मागून दोन तीन अजून जिप्सी झाल्या, त्यांनी हॉर्न वगैरे वाजवल्या आणि थोडस एलिफंटला सरकवलं आणि मग ते थोडं स्कॅटर झाल्यानंतर परत गाडी आली. मग ती गाडी माझी बंदच पडली तिथे, दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट झालो आणि त्यामुळे आम्ही थोडंसं म्हणजे वाचलो. तर परत मला हेच वाटतं की आपलं कुठेतरी आपण खूप मनापासून काम करतोय, तर ह्या अशा गोष्टीमुळे आपण वाचलोय. माणसाला भावभावना असतात, वात्सल्य असतं, असूया असते, दुःख असतं, आनंद असतो, तसंच प्राण्यांनाही असतं आणि ते टिपता येतं कॅमेरामध्ये. एक्झॅक्टली. बिहेवियर यालाच खूप महत्वाचं आहे. पक्षी देखील आनंद करतात, व्यक्त करतात, डान्स करतात, मेकअप सुद्धा करतात. काय सांगताय? हो, काय उदाहरण द्याल, कुठला पक्षी मेकअप करतो? आता जसं आपण एक उदाहरण बघू की एलिफंट, एलिफंट जेव्हा नदीत जातो, शॉवर घेतो, तो जेव्हा पावडर, आपण जशी पावडरला तसं अॅनिमल्स सँड गोळा करतात, फाईन ती पण पूर्ण, आणि पर्टिक्युलर पर्टिक्युलर एरियामधलीच ते त्यांना ज्ञान आहे, ती प्युअर थोडं क्लीन करतात, साफ करतात, गवत सुद्धा अक्षरशः क्लीन करतात, ते सोंडेत घेतात आणि पूर्ण अंगावर लावतात. म्हणजे हे असं एक खूप युनिक बिहेवियर आहे. जसं सारस क्रेन म्हणजे आपलं राजस्थानमध्ये हे डान्स करतात एव्हरी, समजा जेव्हा ते एग्ज वगैरे देतात, हॅचिंगला येतात नेस्टवर, आणि जेव्हा 15-15 मिनिटांनी ते त्यांची शिफ्ट बदलतात, तर जेव्हा जेव्हा ते येतात समोरासमोर एक मिनिट डान्स करतात, एकमेकांना प्रोत्साहन करतात आणि मग तो जातो आणि तो त्या एगचं राखण करतो आणि तिथे लक्ष देतात. असे अनेक उदाहरणं आहेत. इवन माणसाला पक्षी केवढासा इमॅजिन करा, खूप छोटा असतो, पण माणसाला तो कसं सरकवू शकतो तुम्ही मी सांगतो. बार्बेट नावाचा एक पक्षी होता, मी फोटोग्राफी करत होतो, एक झाड होतं आणि त्या झाडावर नेस्ट होतं आणि त्या पिल्लू त्या तिथे यायचं आणि ते त्याला खाऊ घालायचं आणि मी खाली उभं राहून फोटोग्राफी करत होतो. तो बघा एवढा हुशार आहे पक्षी, तो डायरेक्ट कधी त्याच्यात येत नव्हता, तो वेगवेगळ्या डायरेक्शनला बसायचा, नंतर नेस्टमध्ये यायचा. तो नेमका माझ्या वर यायचा आणि तिथून त्याची शीट, तिची जी विष्ठा आहे ती माझ्या अंगावर टाकायचा. म्हणजे मग दोन तीनदा असं झालं की हे काय होतंय बा, कारण त्याला लक्षात आलं की याला कसं काय घालवता येईल आपल्याला. तर याच्यावरून तुम्ही विचार करा की अॅनिमल्स बर्ड्स किती हुशार आहेत. असे अनेक प्रसंग, म्हणजे आपण म्हणजे वेळ कमी पडेल असे अनुभव माझ्याजवळ संग्रहित आहेत. जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज जंगली श्वापदांची हत्या केली जाते, काही प्रजाती नष्ट व्हायला आल्या आहेत. जशा त्या निसर्गातल्या झाडाझुडपांच्या आहेत, वेलींच्या आहेत, वृक्षांच्या आहेत, तशाच त्या दुर्मिळ पक्षी आणि प्राण्यांचे देखील आहेत. याबद्दल काय अनुभव आले आपल्याला जंगलामध्ये? आपल्याकडे आता हायली इंडेंजर स्पीसीसमध्ये फार म्हणजे जसं अॅनिमल्स पण फार म्हणजे कमी प्रमाण, टायगर आहेत, लॉयन आहेत, पक्ष्यांमध्ये लेझर फ्लोरिगन आहे, नंतर हिमालयन मोनाल आहेत, ह्या जाती कमी होत चाललेल्या आहेत. कारण आपण जे निसर्गाच्या आपल्या रिक्वायरमेंटसाठी आपण जंगल तोड करतोय आणि त्यांची जंगलं कमी करत चाललेलं आहे आणि जे रासायनिक खतं आपण त्याचा वापर करतोय त्याच्या, म्हणजे जेव्हा हे रासायनिक खतावरचे जे सीड्स हे पक्षी खातात तर त्याचा परिणाम त्यांच्या अंड्यांवर होतो, त्या अंड्यांमधून पिल्लूच निघत नाही. अरे बाप. तर असे साईड इफेक्ट्स असं होत असल्यामुळे, आणि आता समजा एखादं फॉरेस्ट रिझर्व्ह करायचं म्हटलं की तिथले लोक अपोज करतात, कारण त्यांना ती लँड पाहिजे असते, पक्ष्यांसाठी जागा नकोय. तर माझ्या मते हे खूप दुर्दैव आहे आणि ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. माणसाला कितीही दिलं तर ते कमीच पडणार आहे. फुकट पाहिजे माणसाला, मेहनत करून नकोय. माणूस सुद्धा जंगलावर आक्रमण करतो, इतकंच काय तर अगदी मुंबई सारख्या ठिकाणी नॅशनल पार्कवर आम्ही आक्रमण करतोय आणि मग नंतर आमच्या मानवी वस्तीवर तिथले बिबळे हल्ला करतात म्हणून आपण खूप मोठा कांगावा करतो. आज गेल्या 10 वर्षांमध्ये शेकडो माणसं या बिबट्याच्या हल्ल्यात गेलेली आहेत, या सगळ्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली वाईल्ड अॅनिमलचं माणूस हा खाद्यच नाहीये. फ्रँकली लोकांचे फार गैरसमज आहे की माणूस
हा त्याचा खाद्य आहे, तो केव्हा अटॅक करेल, जेव्हा त्याला वाटेल की आपल्याला आपल्या पिल्लांना किंवा आपल्याला धोका आहे आणि त्याला फूड चेन मिळत नाहीये. आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात बघा तुम्ही, हरणांची संख्या खूप वाढलेली आहे. त्याचं कारण आहे की पहिले भारतामध्ये चित्ते होते, ते नाहीसे झालेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना शिकार करणारं कोणी राहिलेलेच नाही. त्याच्यामुळे हे एक त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. अजून तसंच लेपर्डचं जसं मुंबईत अटॅक होतात, त्याला कारण आहे, कधीही अॅनिमल उंच अॅनिमलला म्हणजे माणसांना जो उभा माणूस आहे याला खाणार नाही किंवा त्याच्यावर अटॅक करणार नाही. त्याच्यापेक्षा छोट्या साईज एखादा, समजा तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं पण असेल, वाचलं पण असेल की एखादी महिला किंवा लहान मुलगा एखाद्या बस स्टॉपवर बस येण्यासाठी वाट बघतोय. कारण बरेचसे आदिवासी ट्रायबल्स तुमच्या नॅशनल पार्कच्या आजूबाजूला आहेत आणि ते वाट बघून तिथे बसलेले असतात, तर त्याच्यामुळे लेपर्ड काय करतो आणि पाठ दाखवल्यामुळे तो सहज त्यांच्यावर अटॅक करतो. तर हे त्याच्या एरिया किंवा त्याला फूडच अवेलेबल नाही आहे, तर त्याला नाईलाजास्तव लोकांवर अटॅक करायला लागतोय. एक शेवटचा प्रश्न, आपल्याकडे आर्थिक दृष्ट्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा उपजीविकेचा मार्ग असू शकतो जसा परदेशात आहे? खूप लोकांना असं वाटतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स हे फोटो काढून खूप कमवतात, ही अक्षरशः म्हणजे चुकीची समजूत आहे. आणि परदेशात पॉसिबल आहे, कारण इन्कम सोर्स वाईल्ड लाईफमध्ये नाहीच आहे आणि कोणी असं एकही उदाहरण नाही आहे की भारतामध्ये तो आज वाईल्ड लाईफवर सर्व्हाइव्ह होऊ शकलेला आहे. तर माझ्या मते तुमचा एक इन्कम सोर्स फिक्स पाहिजे आणि ऍज अ हॉबी म्हणून तुम्ही फोटोग्राफीकडे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे बघितलं पाहिजे. इव्हन नॉट नेसेसरी की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीज, तुम्ही तुमची हॉबी एक मेंटेन ठेवली तर माझ्या मते जगण्याचा आनंद जो आहे त्याच्यात जेवढा मिळेल तो कुठेच मिळू शकत नाही. प्रेक्षको, या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला मी थ्री इडियट्स मधल्या फरहान कुरेशीची गोष्ट सांगितली होती. त्या फरहान कुरेशी सारखाच फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या बैजू पाटीलला आज आपण भेटलो. बैजू पाटील हे मराठवाड्यातल्या एका, तसं पाहिलं तर मागास अशा भागातून आलेले. फोटोग्राफीचं कुठलंही मार्गदर्शन करणारा कुणीही जवळपास नाही, खिशात फारसे पैसेही नाहीत, पॉकेटमनीतले पैसे साठवत कोणाकोणाचे फोटो काढत त्यांनी पहिला कॅमेरा विकत घेतला आणि तिथून मसाई माराचं जंगल असो ते अगदी भारत पाक सीमेवरचं वाळवंट इतकंच काय तर कर्नाटकातली जंगलं थरारक अनुभव घेत घेत अगदी हत्तींच्या कळपात मृत्यूशी झुंज देत देत त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद चालू ठेवला. माणसांसारख्याच पक्ष्यांना प्राण्यांना किती भावना असतात हे देखील त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आपण निसर्गाचा ऱ्हास करून स्वतःच्या जीवनाचाच कसा ऱ्हास करतोय हे देखील अत्यंत कळकळीनं सांगितलं. ज्याच्या मनामध्ये एक चित्र असताना त्यालाच चांगलं चित्र काढता येतं, याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर म्हणजे बैजू पाटील. त्यांच्या मनातलं हे निसर्गाचं चित्र असंच अखंड राहो या झी 24 तास तर्फे त्यांना शुभेच्छा. बैजू पाटील, आज आपण इतका वेळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिलात त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.